वास्तव महाराष्ट्र। विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भ मिळवू या मागणीची पूर्तता करण्याकरिता लाठी खाऊ गोळी खाऊ मात्र विदर्भ राज्य मिळवून घेऊ असा निर्धार व्यक्त करत आता आरपारच्या लढाईची सुरुवात 19 डिसेंबर रोजी होणार असून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळावर हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीने बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केलं। सुरू हुई है जंग हमारी लढेंगे जीतेंगे या ईर्षेने हे आंदोलन आता तीव्र केलं जाणार आहे। विदर्भातील खासदारांचे राजीनामे मागण्यांचा केलेला प्रयोग विदर्भातील जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला असून अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलनात जवळपास 10,000 विदर्भवादी सहभागी होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। तर या आंदोलनात महाराष्ट्रवादी चले जाओ अशी घोषणा विधानमंडळावरील आंदोलनात करणार आहेत। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत 2023 संपायच्या आत विदर्भ मिळवायचा निर्धार जाहीर केला आहे आणि म्हणून या वर्षातलं शेवटचं आंदोलन विधिमंडळावर हल्लाबोल आंदोलन आहे। कारण असं की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वनमंत्री हे बीजेपीचे प्रांतीय अध्यक्ष असताना त्यांनी विदर्भाचा जागर केला होता, सत्ता द्या आम्ही विदर्भ देऊ म्हटलं। नागपूरचे खासदार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी लेखी दिलं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही विदर्भ देऊ, 8 वर्षात त्यांनी दिलं नाही आणि म्हणून आम्ही विधानसभेवर हल्लाबोल करतो कारण यांच्या मार्फतीने तिकडे निरोप गेला पाहिजे, यांचं नाक दाबलं की तिकडे तोंड उघडेल आणि म्हणून आम्ही त्यांना जाऊन विचारतो की तुम्ही आमच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, तुम्ही विदर्भाचं राज्य देता की खुर्चीतून जाता की जनतेच्या मरेपर्यंत लाता खाता ही पृच्छा करायला जातो आणि यांना सांगतो की तुमच्याकडे सरकार असून तुम्ही देऊ शकत नाही, तुमच्या भुजेत नाही, बोळ आता विदर्भ सोडून पळ। विरोधी पक्षांना सांगतो महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा आणि आम्ही त्यांना सगळ्यांना म्हणतो की मेरे अंगने में तुम्हारा क्या काम आहे आणि तिथे एक नाही तिथे मी आम्ही ऐलान करतो की सुरू हुई है जंग हमारी लढेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नाही, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू असा संकल्प सोडतो। शिवाय यापुढील विधानसभा ही विदर्भाचीच होईल, महाराष्ट्राची असणार नाही असा निर्धार या आंदोलनातून होणार आहे। बुलढाणा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक पार पडली, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन यावेळी समितीने विधान भवनावर जाणार असल्याचे सांगितले। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।